दाखवायचं असं काही नाही, तुमच्यासाठी बनवतो मी तो. ओके, मी ऑटोकॅड स्टार्ट केलेलं आहे. जेव्हा आपण ऑटोकॅड स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला नवीन फाईल घ्यायची असेल तर फाईलवरती क्लिक करतो आणि न्यूवरती क्लिक करतो. न्यूवरती क्लिक केल्यानंतर ए सी ए डी ह्या नावाची फाईल आपण ओपन करतो. हे 3D साठी वापरतात. हे आपण ए सी ए डी आपण टॉप व्ह्यू म्हणजे प्लॅन बनवण्यासाठी वापरलं जातं म्हणून याला ओपन केलं. आपण जे ड्रॉइंग बघणार आहे ते मॅकॅनिकल ड्रॉइंग्स आहेत. त्या ड्रॉइंगच्या पाठचा टार्गेट असा आहे आपला की आपल्या कमांड व्यवस्थित आपल्याला समजून येऊ म्हणून. ठीक आहे, सगळ्यात पहिलं मी काय करतो आहे, ह्या ठिकाणी वर्क करण्यासाठी इथे ग्रीड दिलेलं आहे. काय दिलं आहे? ग्रीड आहे. हे ग्रीड दिसतं आहे मला. हे ग्रीड मला जर नाही पाहिजे तर ह्या ठिकाणी ग्रीड म्हणून ऑप्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? F7 दाबलं तरी पण ग्रीड जातं, परत आणतो येतो. F7, हां, कीबोर्डवरचं F7. ओके, हां, F7 द्या किंवा इथे माऊसने क्लिक केला तरी चालून जातं. किंवा मला हां हे करायचं किंवा इथे ग्रीड म्हणून टाईप करायचं. काय टाईप केलं मी? ग्रीड. ग्रीडवरती टाईप केल्यानंतर हा मला विचारतो काय करायचं, ऑन करायचं, ऑफ करायचं, काय करायचं आहे. तर मी टाकलं या ठिकाणी ऑफ करायचं आहे. तर ऑफवरती क्लिक केल्यानंतर ऑफ झालेलं. क्लिअर आहे? समजतं ना की आता मला ड्रॉइंग काढताना मला सगळ्यात पहिलं ह्या ठिकाणी मी एक ड्रॉइंग काढतो. मी थोडासा ड्रॉइंग काढण्यासाठी डायमीटर 55 मला सर्कल काढायचा आहे. डायमीटर 55 सर्कल काढायचा आहे तर मी ड्रॉमध्ये गेलो, या ठिकाणी सर्कल घेतला, या ठिकाणी सेंटर डायमीटर घेतला आणि इथे क्लिक करून जेव्हा मी 55 काढतो आहे तेव्हा मला सर्कल दिसतच नाही आहे. काय झालं माझं दिसत नाही. मला प्रॉब्लेम तुमची माहिती आहे म्हणून त्या पद्धतीने वर्क करतो मी. तुम्ही जसं करता, तुम्हाला जे डाऊट्स येतात त्याच्यावरतीच आपण वर्कआउट करतो. मला ह्या ठिकाणी ह्या स्क्रीनमध्ये तो सर्कल दिसलाच नाही आहे मला. बरोबर ना? दिसला नाही आहे तर तो सर्कल मला काय करायचा आहे? दिसला पाहिजे माझ्या स्क्रीनवरती. मी काढला म्हणजे मी टाकले 55, मी एक्झॅक्टली वर्कआउट केला पण नाही दिसत आहे. तर स्क्रोल बटनने त्याला झूम कमी जास्त करतो पण ते होतच नाही आहे. म्हणून इथे कीबोर्डवरती या ठिकाणी आपल्याला झूम म्हणून टाईप करायचं आहे. काय करा? झूम. झूम टाईप केल्यानंतर त्याच्यापुढे अजून काय टाईप करायचं आहे का? नाही. बरोबर, त्याच्यापुढे काय लिहायचं नाही आहे मला. म्हणून मी एंटर दिला. झूम एंटर दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं खाली काय सांगितलं की तुम्हाला झूम कसं पाहिजे? मला पाहिजे ऑल. म्हणून मी इथे टाईप केलं ऑल. ऑल झाल्यानंतर माझा सर्कल आला आहे जवळपास, म्हणजे मी काढलेला. जर तुम्ही काढलं नसेल काहीच तर येणारच नाही. जे काय काढलं असेल ते सगळं ऑलमध्ये, पण त्याला अजून कमी जास्त करायचं आहे. तर मी झूममध्ये गेलो. ओके, एंटर दिला आणि इथे 0.05 म्हणजेच खूप छोट्या साईजमध्ये कमी करून गेलो. पुन्हा मी झूम करतो. झूम. ओके, एंटर दिला आणि इथे मी 5 दिलं. फक्त 0.5 नाही दिलं, फक्त 5 दिलं. काय दिलं? 5. 5 दिल्यानंतर ते खूपच मोठं आलं. बरोबर ना? मी पुन्हा झूममध्ये आलो. ओके, पुन्हा टाईप करतो मी झूम. या ठिकाणी मी 0.05 टाकलं तर ही स्क्रीन कमी झालेली आहे. ह्या ठिकाणी आलेला हा UCS आयकॉन आहे हा मला डिस्टर्ब करतो आहे, म्हणजे स्क्रीनवरतीच आहे. मला याला ह्या कॉर्नरला घेऊन जायचं आहे. तर मी कुठे गेलो? व्ह्यूमध्ये गेलो. ह्या ठिकाणी इथे डिस्प्लेमध्ये गेलो, UCS आयकॉनमध्ये ओरिजिन केलं. कळतं ना? की केल्यानंतर दुसरा सर्कल दिला त्यांनी, डायमीटर 38. तर ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, सेंटर डायमीटर घेतला आणि ह्या ठिकाणी इथे सेंटर दाखवतो आहे. जर सपोज कधी सेंटर दाखवत नसेल, कधी कधी काय होतं सेंटर दाखवणार नाही, तो सेंटर दाखवलं नाही त्यांनी, तर आपण काय करू शकतो? ह्या ठिकाणी इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी. इथे काय दिलेलं आहे? ऑब्जेक्ट स्नॅप. काय लिहिलेलं आहे? ऑब्जेक्ट स्नॅप. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर, ऑब्जेक्ट स्नॅपवरती क्लिक केल्यानंतर इथे सगळे ऑप्शन, म्हणजे मी सेंटर ऑफ केला, काढून टाकला आणि मी जे सेंटर पकडायला गेलो आता, म्हणजे मी ड्रॉमध्ये जाऊन सर्कल घेतला, डायमीटर सेंटर दिला, तर सेंटर मिळत नाही आहे मला. का नाही मिळत आहे? मी सगळ्या लाईनच्या बाजूनी फिरतो आहे. लाईनच्या बाजूनी फिरल्यानंतर सगळं मिळतं आहे मला, पण सेंटर मला दिसत नाही आहे कुठे. तर मी इथे पुन्हा क्लिक केलं आणि त्याला ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. ॲक्टिवेट केल्यामुळे तर जर बघितलं तर सेंटर मिळाला मला. आता सेंटरवरती क्लिक केलं, ह्या ठिकाणी डायमीटर किट घेतलेलाच आहे मी. डायमीटर ह्या ठिकाणी व्हॅल्यू सांगितले मी 37 टाईप केला. टाईप केल्यानंतर तो आला असा नाही आहे, त्याला एंटर देणं गरजेचं आहे. कीबोर्डवरून मी एंटर दिला. काय डाऊट्स इथपर्यंत? हां, पुन्हा मी ड्रॉमध्ये गेलो,
मी सर्कल मध्ये गेलो, सेंटर डायमीटर 20 चा सर्कल आहे, डायमीटर 20 चा मी काढला. ओके, ड्रॉइंग रीड करण्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे. मी पुन्हा ड्रॉ मध्ये गेलो, सर्कल मध्ये गेलो, सेंटर डायमीटर मध्ये या ठिकाणी क्लिक करून मी 12 चा डायमीटर काढला. याला मला ॲरे म्हणून फिरवायचं आहे, तर मॉडिफायमध्ये कुठे गेलो मी, मॉडिफाय, मॉडिफायमध्ये ॲरे म्हणून वापरला. ॲरेमध्ये कुठला वापरला, पॉलर ॲरे. मग त्याने विचारलं आहे मला कोणाला फिरवायचा आहे, ॲरे कोणाला करायचा आहे, तर ह्या सर्कलला. सर्कल मिळाला मला इथे, वन फाउंड भेटला, अजून काही सिलेक्ट करायचं का नाही, मग एंटर देणं कंपल्सरी आहे, कॉम्प्युटरला सांगणं गरजेचं आहे की झालं माझं काम एंटर. मग सेंटर पॉईंटला क्लिक केला, रन. मग इथे वरती ॲटोमॅटिकली मला स्क्रीन आलेली आहे, किती नंबर ऑफ आयटम, ॲटोमॅटिकली आले ते वरती, ॲटोमॅटिकली 6 नंबर आले त्याने डिफॉल्टली. मला मला 4 पाहिजे इथे, तर मला 4 पाहिजे, तर मी इथे 4 घेतले आणि मी एंटर केला किंवा ह्या ठिकाणी क्लोज केला. थोडंफार समजतंय. लाईनवरती क्लिक केला मी, लाईन इथून इथून लाईन स्टेट नाही येते, ही लाईन स्टेट नाही वाटत आहे मला. मग लाईन स्टेट कुठून चुकून निघून गेली मला, ऑर्थो ऑन गरजेचं आहे माझं. मग मी ह्या स्क्रीनकडे बघतो आहे आणि F8 प्रेस केलं. काय केलं, F8 किंवा जर लॅपटॉप असेल आपला तर त्या ठिकाणी फंक्शन F8 प्रेस करायला लागतं. फंक्शन आणि F8 दोन्ही बटन दाबायला लागतात. फंक्शन की लॅपटॉपच्या ह्याच्यावरती एक बटन असतं F आणि N-चं, ते आणि F8 दोनच बरोबर दाबायला लागतात. एफेट डायरेक्ट दाबला तर होत नाही, ते लॅपटॉप असेल तर फंक्शन म्हणून असेल. या ठिकाणी FN बघा, दिसतोय, FN आणि F8 हे दोन्ही एकत्र दाबले तर तुमची ती ऑर्थो ऑन, म्हणजे इथे जोपर्यंत ऑर्थो येत नाही, ऑर्थो ऑन दिसत नाही, म्हणजे F8 दिला मी, ऑर्थो ऑन आला तर ती लाईन स्टेट झालेली कन्फर्म आहे माझी, कळत आहे. नाही येत असेल तर जर लॅपटॉप असेल तर FN आणि F8 दाबायचं, दोन्ही एकत्र बटन दाबायचे तर ते स्टेट येणार. कळतंय नक्की मी का बोलतो ते. आणि तिथून 100 नंबर मी टाईप केला आणि एंटर दिला. मग ह्या साईडला 20 दिलेला आहे, 20 दिल्यानंतर मी एंटर दिल्यानंतर इथे लाईन ब्रेक झाली आहे, एंटर दिला मी तिथे स्टॉप केली. काय मला अजून एक लाईन घ्यायची आहे याच्या इथून, इकडून इथूनच लाईन कंटिन्यू नाही करायची, आपल्याला ह्या पॉईंटवरून सांगितलं आहे 45. तर मी लाईन घेतली पुन्हा आणि इथे क्लिक करून मी 45 लाईन दिली आणि एंटर दिला. मग सर्कल, दोन सर्कल होते, सर्कलमध्ये सेंटर डायमीटर या ठिकाणी क्लिक करून एंड पॉईंटवरती मी 40 डायमीटर काढला. सर्कल डायमीटरमध्ये या ठिकाणी क्लिक करून डायमीटर 30 मी सर्कल काढला. मी पुन्हा सर्कलमध्ये गेलो, सेंटर डायमीटरमध्ये इथे क्लिक करून मी 40 डायमीटर काढला. इथे सर्कलवरती क्लिक करून सेंटर डायमीटर मी 30 डायमीटर काढला. याला 20 रेडियस द्यायचा आहे, तर सर्कलमध्ये गेलो, टँजंट रेडियस क्लिक करून एक टँजंट इथे टच सर्कलला, या सर्कलला टच आणि ह्या ठिकाणी मी 20 रेडियसचा. आता मला काय करायचं आहे, इथून असा सर्कल 98 पाहिजे, तर सर्कलमध्ये गेलो, पुन्हा टँजंट घेतला मी आणि ह्या सर्कलच्या ह्या साईडला आणि ह्या सर्कलच्या ह्या साईडला आणि इथे मी 98 टाईप केला. सर्कल चुकीचा आला माझा, मला हे पाहिजे होता तो चुकीचा, कारण की मी घेताना त्याचा टँजंट चुकीच्या ठिकाणी घेतला आहे, तर मला हा सर्कल नको आहे. तर मी मॉडिफायमध्ये जाऊन मी कमांडचा वापर करतो आहे, कुठे फाईंड आउट करायच्या भानगडी पडलो नाही, आणि इरेजवरती क्लिक करून हा पूर्ण सर्कल मी इरेज केला. पुन्हा मी ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, टँजंट रेडियस घेतला, मी इथे टच केला आणि इकडे टच केला आणि 98 टाकल्यानंतर माझा सर्कल आता मला पाहिजे तसा अरेंज झालेला आहे. आता एवढा पोर्शन मला कट करायचा आहे, तर मॉडिफायमध्ये जाऊन मी ट्रीमवरती जाऊन एंटर केला आणि ह्या ठिकाणी क्लिक केलं, इथे क्लिक केलं, बरोबर आहे, आणि एंटर दिला. मग इथून लाईन टच आहे, इथून लाईन टच आहे, मी लाईन घेतली, टच आहे म्हणून सांगितलं, म्हणून त्यांनी काय विचारलं मला, फर्स्ट लाईन. मी ते नवीन कमांड आहे तुमच्यासाठी, इथे काय टाईप केलं मी, टॅन म्हणजे टच, एंटर दिला. मग इथे राहून मी क्लिक केला, टच केला, कुठेही टच होऊ देतो, टच केलं आहे मी. ओके, त्यानंतर पुन्हा मी काय करतो आहे, पुन्हा दुसरा टच मागतो आहे, तो नेक्स्ट पॉईंट विचारतो आहे. काय विचारतो आहे तो मला, नेक्स्ट पॉईंट.
तर मी पुन्हा काय केलं, टाईप केलं, टॅन केलं, एंटर केलं आणि इकडे नेक्स्ट पॉइंटला टच केलं. कळालं आहे? दुसरा जॉब मी बघतो आहे, दुसरा जॉब तुम्हालाच मी काढायला दिलेला. जॉब बघताना रीडिंग करणं गरजेचं आहे. मी रीड करून दाखवत नाही, डायरेक्टली स्क्रीनवरती मी रेकॉर्ड करतो आहे, म्हणून मी डायरेक्टली सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न करतो आहे. मी सगळ्यात पहिला कुठून स्टार्ट करायचं आहे ते डिसाईड केलं. कुठूनही स्टार्ट करू शकतो मला असं काही नाही आहे. ड्रॉइंग करताना एक लाईन पकडून चालू करू शकतो आपण. मी ह्या ठिकाणी खाली रेडियस 22 सर्कल दिसतो आहे मला एक, तर मी लगेच काढून घेतला. काय घेतला? ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये मला जे दिसतं आहे ते मी काढतो आहे. रेडियस कमांडची प्रॅक्टिस करतो आपण. रेडियस 22 म्हणतात दिला. त्यानंतर रेडियस 22 मोठा सर्कल आहे. आतला जो सर्कल आहे हा कितीचा आहे? तर ह्या ठिकाणी आतला जो सर्कल आहे मला इथे कुठे दिसत नाही आतला सर्कल कुठे दिला आहे, पण ड्रॉइंगच्या वरती इथे दिलेलं आहे 3 होल्स डायमीटर 26. कितीचे आहेत? 1, 2, 3 डायमीटर 26 आहेत. म्हणजे मी काय करणार? डायमीटर बोलल्यानंतर ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, सेंटर डायमीटरवरती क्लिक केला, इथे क्लिक करून डायमीटर 26 मी टाईप केला. ह्या पॉईंटपासून इथे 40 लाईन दाखवते, 46 लाईन दाखवते मला. काय दाखवते? 46 लाईनवरती मी पुन्हा लाईन घेतली आणि इथे क्लिक करून मधोमध क्लिक करून एक मेथडनी जायचं आहे. 46 घाई नाही करायची आहे, 46 लाईन ड्रॉ करी. त्यांनी सांगितले 46, तर 46 काढली मी आणि त्या 46 पुन्हा तेच सर्कल आहेत दोन्ही. म्हणजे कुठले दोन्ही सर्कल? हे दोन घेतलेले. मग पुन्हा मी ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, सेंटर रेडियस होता एक, रेडियस होता 22 आणि एक होता डायमीटर 26. डायमीटर 26 इकडे पण सेम आहे, इकडे पण सेम आहे, दोन इकडे. याच्या मधोमध या ठिकाणी रेडियस 10 सर्कल दिसतोय. यांना दोघांना टच होऊन काय होतो? रेडियस 10 सर्कल. मग ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, टँजेंट अँड रेडियस या ठिकाणी क्लिक केला, या ठिकाणी क्लिक केला आणि तिथला 10 रेडियस टाईप केला. माझा एवढा तर जॉब झालाच आहे. मी ट्रिमवरती क्लिक केला आणि याला मी ट्रिम केला. आता इथे लाईन दाखवते 50. कितीची लाईन दाखवते? मधोमध मिडलपासून, या मिडलपासून इथे मिडल लायचं आहे मला. म्हणून मी लाईन घेतला, ड्रॉमध्ये गेलो. काय घेतले मी? लाईन घेतली, या लाईनच्या बरोबर मिडल. मिडल मला मिडल मिळत नाही. बघा मिडलचा आयकॉन बघा, हा आयकॉन वेगळा आहे. आणि इथे आता काय दाखवत आहे? मिड. मिडवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ड्रॉ करतो. बरोबर, झूम कमी जास्त करू शकतो, सवय ठेवायची झूम कमी जास्त करायची आपल्याला. मिडनी वरती गेलो मी आणि मिडनी वरती 50 लिहिलेलं आहे, तर 50 टाईप केला, एंटर दिला. किती दिलेत? 50 दिलेले. या 50 एक सर्कल दिला आहे रेडियस 28 आणि एक सर्कल दिला आहे रेडियस 62. मग मी ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, सेंटर रेडियस, रेडियसवरती क्लिक केला आणि एक रेडियस मी 28 रेडियस मी ड्रॉ केला. ओके, आणि दुसरा सर्कल ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, सेंटर रेडियस या ठिकाणी क्लिक करून मी कितीचा केला आहे? 62 रेडियस केला. क्लिअर आहे? समजतं थोडंफार? हां, आता इथपर्यंत तर मी आलो, बरोबर ना. 28 पण काढला, 62 पण काढला. आता इथून त्यांनी 50 दाखवलं इथपर्यंत. इथे मध्येच लाईनी लाईन टाकली आणि किती टाकले आहे? 35 टाकलेले आहे. किती आहे? 35. मग मी पुन्हा कुठे गेलो? लाईनवर. मी लाईनीतच जातो आहे. बघा, जर तुम्हाला नाही समजत आहे तर चुकी माझी असणार आहे की तू व्यवस्थित कसं एक्सप्लेन करत नाही. 35 किती आहे? 35. 35 केलं, एंटर दिला. 35 एंड मला इथे दिसतो आहे, एंड दिसतो आहे. तर मी या ठिकाणी सर्कल कितीचा आहे तिथे त्यांनी दिलेला आहे? 18 किती आहे? 18. म्हणून मी ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, सेंटर रेडियसमध्ये गेलो, इथे क्लिक करून मी 18 रेडियस घेतला. क्लिअर आहे? रेडियस 18 घेतल्यानंतर ही लाईन इथे टच आहे आणि इथे टच आहे, ही लाईन इथे टच आहे आणि इथे टच आहे, दोन टच आहेत, बरोबर ना. मग मी ड्रॉमध्ये गेलो आणि लाईनला विचारलं. लाईन लाईननी काय सांगितलं मला? कुठे फर्स्ट पॉईंट आहे? तर मी सांगितलं, काय सांगितलं आहे? टच आहे म्हणून सांगितलं. काय सांगितलं? टॅन. एंटर दिला. कुठे? इथे टच. मग दुसरी कुठे टच आहे? तर पुन्हा मी त्याला काय सांगितलं? पुन्हा तुला काय करायचं आहे? टॅन द्यायचं. एंटर दिला. टॅनमध्ये मी इथे क्लिक केला.
एंटर दिला, बरोबर ना? पुन्हा मी ड्रॉ मध्ये गेलो, पुन्हा कुठे गेलो मी, लाईन मध्ये गेलो आणि इथे काय टाइप केलं मी, टॅन, एंटर दिला, इथे क्लिक केलं. पुन्हा त्याने विचारलं कुठे, तर मी पुन्हा काय टाइप केलं मी, टॅन, एंटर दिला आणि इथे टच केला. म्हणजे मला हे दोन गोष्टी नको आहेत, तर मॉडिफाय मी ते काय वापरला, ट्रेम, इथे क्लिक केला, याला क्लिक केला, याला क्लिक केला, याला क्लिक केला, याला 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 क्लिक केला, याला क्लिक केला, याला क्लिक केला. आणि ह्या लाईन्स पण नको आहे तर मी पण लाईन काढून टाकली, कारण की तिथून मला मिडलपासून डायरेक्टली किती दिलेलं आहे, 110 वरती लाईन काढा सांगितले. मी ड्रॉमध्ये गेलो, मिडलमधून, हा मिडलमधून, मिडलमधून दिलेलं आहे त्यांनी 110 लाईन, इथे क्लिक केला आणि मी 110 एंटर दिला. आला या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, रेडियस 24 आणि डायमीटर 26. मग ड्रॉमध्ये गेलो, सर्कल गेलो, रेडियस मी या ठिकाणी क्लिक केला आणि 24 टाईप केले, एंटर दिला. मग ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, सेंटर डायमीटरमध्ये क्लिक केला आणि 26 टाईप केलं. आता मला या ठिकाणी बाजूला टच होणारे सर्कल आहेत, एक 45 टच आहे, इथे पण 45 असणार आहे, म्हणून ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, काय वापरलं मी, टॅन, टॅनमध्ये इथे क्लिक केला, इथे क्लिक केला आणि 45 टाकला, एंटर केला. मी ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, टॅन्जेंट आणि रेडियसवरती क्लिक केला, इथे क्लिक केला, इथे क्लिक केला आणि 45 रेडियस टाकला. आणि मी ह्या ठिकाणी ट्रीमवरती क्लिक केला आणि ट्रीमनी ही लाईन इथे ट्रीम केली, इथे ट्रीम केली, ही लाईन इथे ट्रीम केली, इथे जे जे दिसतं आहे ते ट्रीम करत मी चाललो आहे. मग इथे ट्रीम आहे, इथे ट्रीम आहे, कळतं आहे ना की इथे ट्रीम आहे, इथे ट्रीम आहे, ओके. आणि इथे थोडंसं इथे खाली ट्रीम आहे, इथे पण ट्रीम आहे. आता इथे अजून एक असा सर्कल दिसतो आहे, 18 कितीचा, 18 कॉर्नरला दिसतो आहे, तो कोणाला टच आहे, याला टच आणि याला टच आहे. मग पुन्हा मी कुठे गेलो, ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, काय केला, टॅन्जेंट, टॅन्जेंट, याला टच, याला टच आणि 18 टाईप केला आणि एंटर दिला. मी ड्रॉमध्ये गेलो, सर्कलमध्ये गेलो, टॅन्जेंट अँड रेडियस, याला टच, याला टच आणि 18 टाईप केलं. आणि मी मॉडिफायमध्ये काय वापरलं, मी ट्रीम वापरला, याला कट केला, इथे याला कट केला. आणि हा सर्कल पण माझा एवढा टच होऊन गेलेला आहे, कळतंय ना की, समजतंय ना की, कळाला जॉब कशा पद्धतीने केलाय. पुन्हा बघा जॉब कशा पद्धतीने करतो मी, जर बघितलं तर कळेल पण तुम्हाला. ड्रॉमध्ये आपण ह्या ठिकाणी असायचं, मी लाईन घेतली इथून इथपर्यंत 60, हा जॉब आपल्याला बाहेर आहे, 60 घेतली इथून, लाईन घेतली 60, बरोबर ना, हीच लाईन मी पुढे घेतली 30, कितीला घेतली, 30 घेतल्यानंतर इथे दोन लाईन दाखवत आहे, इथे क्लिक केलं तर कळेल ही 60 आहे, ओके. आणि ही लाईन कितीची आहे, छोटी लाईन आहे ती 30, कितीची आहे, 30. मी मॉडिफायमध्ये गेलो आणि इथे काय दिलं, ऑफसेट. हा जॉब पुन्हा करायला, ऑफसेटमध्ये त्याने विचारलं आहे ऑफसेटचं अंतर किती, इथून ते इथपर्यंत जायचं आहे हे अंतर 60 आहे, म्हणून ऑफसेटची लेंथ दिली मी किती, 60 देऊन एंटर देणं गरजेचं आहे, तिथे फक्त आता क्लिक करायचं नाही आहे, एंटर दिला. मग त्याने विचारला कुठला ऑब्जेक्ट, मी सांगितला हा ऑब्जेक्ट कुठे वरती, हा ऑब्जेक्ट कुठे वरती, असं जाऊन टच नाही करायचं, कुठेही वरती क्लिक केलं तर तो बरोबर तिथे स्टॉप होणार. मग ही लाईन पण 60 आहे, पुन्हा आपण बघा ही लाईन पण इथून ते इथपर्यंत 60 वरती आहे. तर मॉडिफाय मी दिला या ठिकाणी ऑफसेट, ऑफसेटमध्ये मी टाईप केलं किती, 60, किती, 60. मग ही लाईन इथे क्लिक केला आणि या साईडला क्लिक केला. आता ही लाईन इथून पुढे गेला तर एवढं 60 आहे, मला 60 नाही 30 पाहिजे, मग हे चुकीचं आहे. मग पुन्हा कुठे गेलो मी, पुन्हा मॉडिफायमध्ये गेलो, ऑफसेटमध्ये गेलो, मी 30 टाईप केला, एंटर दिला आणि ही लाईन मी इथून ते इथपर्यंत क्लिक केली. ही लाईन पण या 60 अर्ध्यावरती पाहिजे, तर ही लाईन पण मी 30 आणून टाकली. मग ह्या ही लाईन वरती 10 आणि खालती 10 आहे. जर मॉडिफायमध्ये ऑफसेटमध्ये मी 10, ऑफसेटची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे आपल्याला, कारण की आपला पूर्ण फ्युचर याच्यावरती डिपेंड आहे ऑफसेटमध्ये. मग ड्रॉ मॉडिफायमध्ये गेलो, एक वेळ सरकारचे जॉब नाही आले तरी चालेल, पण ऑफसेटचा जॉब यायलाच पाहिजे. ऑफसेट, ऑफसेटमध्ये इथून 15 आहे,
15चा मी डायम हे दिला, एंटर दिला, 15 इकडे घेतला आणि 15 इकडे घेतला। आणि सर्कल पाहिजे तर ड्रॉ मध्ये गेलो, सर्कल मध्ये गेलो, सेंटर रेडियस याचा मिड आल्याशिवाय मी क्लिक करत नाही, आलं क्लिक केला मी आणि याला मी 30चा रेडियस टाइप केला। पुन्हा ड्रॉ मध्ये गेलो, सर्कल मध्ये गेलो, सेंटर डायमीटर मध्ये गेलो, इथे क्लिक केला आणि 30चा डायमीटर टाकला। मग ट्रिम करताना मॉडिफाय मध्ये जाऊन ट्रिम या ठिकाणी क्लिक, या ठिकाणी क्लिक, हे क्लिक, हे पण नाही पाहिजे, हे पण नाही पाहिजे, हे पण मी ट्रिम केला, हे पण ट्रिम केला, हे पण ट्रिम केला। आता याला मला डायमेन्शन दाखवायचं आहे तर मी गेलो कुठे, काय वापरला, लिनियर। मी ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत क्लिक करून डायमेन्शन केला। पुन्हा बघा मी काय करतो, मी कुठे गेलो, डायमेन्शनमध्ये गेलो आणि काय वापरला, मी लिनियरमध्ये क्लिक केलं। लिनियरमध्ये हा पॉईंट, हा एंडचा पॉईंट आणि हा एंडचा पॉईंट असा क्लिक करून हात खाली घेऊन इथे क्लिक केला, पण आलं पण काय दिसत तर नाही आहे। तर झूम केलं तर मला दिसतं आहे 60 म्हणून, पण असं दिसतं आहे का, नाही। आता मला ह्या दोघां याचं डायमेन्शन बघायचं असेल तरी काय करणार मी, डायमेन्शन का वापरला लिनियर, इथून ते इथपर्यंत, ओके। पण याचं पण डायमेन्शन दिसत नाही का, कारण की ते अक्षर खूपच छोटं आहे, म्हणजे कमीच आहेत। मी कुठे गेलो, कुठे गेलो, डायमेन्शन स्टाईल क्लिक केल्यानंतर मी कुठे क्लिक करतो आहे, मॉडिफाय, कशात मॉडिफाय, कशात क्लिक करतो आहे, मॉडिफाय। मी काय काय केलं पुन्हा बघा, मला याचं टेक्स्ट दिसत नाही आहेत म्हणून मी कुठे गेलो, डायमेन्शन, डायमेन्शन स्टाईल, मी मॉडिफाय, मॉडिफायमध्ये मी ह्या ठिकाणी काय दिल्या, टेक्स्ट, बरोबर ना। पुन्हा जाऊया आपण तिथे, मी डायमेन्शनमध्ये गेलो, डायमेन्शन स्टाईलमध्ये गेलो, कुठे गेलो मी, मॉडिफायमध्ये गेलो, टेक्स्टमध्ये गेलो, टेक्स्टमध्ये जाऊन ही जी हाईट आहे, हे तर 60-60चे सर्कल आहेत माझे, हे तर 0 पॉईंट आहे, तर इथे मी त्याच्याच लेवलला म्हणजे मी 5चा अंतर टाकतो म्हणजे मला भेटेल, ओके दिलं आणि क्लोज केलं, येत आहे। पण इथे ना बाजूला ॲरो पण होते, हे ॲरो तर दिसतच नाहीत माझे, काय दिसत नाहीत, ॲरो नाही दिसत आहेत, जे काय दिसत नाही ते कुठे गेलो मी, डायमेन्शन कुठे गेलो, डायमेन्शन स्टाईल कुठे गेलो मी, मॉडिफाय, मॉडिफायमध्ये कशात जातो मी, सिम्बॉल अँड ॲरो, ॲरोची साईज पण बघा कमी आहे ना, याला पण मी 5 करतो, देन ओके केलं आणि क्लोज। आता ह्या ठिकाणी हे 0-0 जास्त दिसत आहेत मला, तर मी कुठे गेलो, पुन्हा डायमेन्शन, मग जे जे मला कमी जास्त दिसत आहे तर कुठे जातो आहे, मॉडिफायमध्ये जातो आहे। ह्या ठिकाणी प्रायमरीमध्ये हे डेसिमल जे आहेत ते जास्त आहेत, मी त्याला 0 केला, देन ओके केला, क्लोज केला। डेसिमल जर कमी जास्त तिथे जाणार आहेत आपण 10 वेळा, मला इथे ही जी लाईन आहे ही लाईन एक्स्ट्रा नको आहे, तर मी कुठे गेलो, पुन्हा डायमेन्शन, कुठे गेलो मी, पुन्हा तिथेच जातो आहे, मॉडिफाय। या ठिकाणी प्रायमरी युनिटमध्ये इथे डेसिमल होते, टेक्स्टमध्ये टेक्स्ट होता, ॲरोज अँड सिम्बॉलमध्ये ॲरोज होते, प्रायमरी युनिटमध्ये टेक्स्ट होता, आपण शोधायचं पण आहे, आपल्याला त्या एक्स्ट्रा लाईन नाही पाहिजे, तर लाईन इथे लाईन दिसत आहेत, इथे पण दिसते, इथे पण दिसते, एक्स्ट्रा लाईन इथे ऑफ केली, एक्स्ट्रा लाईन इथे ऑफ केली, देन ओके केली अँड क्लोज केली। मी डायमेन्शनमध्ये गेलो, आता लिनियर घेतलं, इथून ते इथपर्यंतचं अंतर मी क्लिक केलं। आता मला काय करायची गरज नाही, एकदा सेटिंग केली तर पुन्हा पुन्हा करायची गरज नाही। मी इथून ते इथपर्यंत क्लिक केला, मी ड्रॉ डायमेन्शनमध्ये गेलो, काय वापरले ते, या सर्कलच्या लाईनवरती क्लिक करायचं आणि या साईडला। मी डायमेन्शनमध्ये गेलो, काय केलं इथे, इथे क्लिक केलं या सर्कलच्या लाईनवरती आणि इथून। मी डायमेन्शनमध्ये गेलो लिनियरमध्ये, इथून ते इथपर्यंत अंतर, कारण की सगळंच अंतर साकवायला लागेल ना त्याला, किती कितीच आहे। मी डायमेन्शन गेलो लिनियर, समजतंय नक्की, कळतंय। आता मी याला स्टॉप करतो।